75 years कंप्लीट झाले होते इंडियन सिनेमाला, त्यावेळेस कॉलेज बंक मारून आले होते हे आमच्यासोबत, आणि कॉलेजमधून नंतर ह्यांना बाहेर काढण्यात आलं होतं, एकदम इज्जत मध्ये बाहेर काढलं होतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे घटस्थापना, नवरात्रीची सुरुवात होते आज, आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बाहेर खूप सारा पाऊस सुरू आहे, आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी शूट करतो. स्मृती ग्रंथालय जे आहे त्या स्मृती ग्रंथालयामध्ये आजचा ब्लॉग आपण शूट करतो. बाहेर पाहताय तुम्ही की खूप पाऊस सुरू आहे, आणि शिरूरमध्ये असा पाऊस सकाळपासून आहे, त्यामुळं बाहेर कुठे जायला आणि यायला त्या पावसामुळं जमत नाही. तुम्ही पाहताय की या ठिकाणी शिरूरमध्ये किती पाऊस चालू येते. आता आम्ही चाललो आहे चहा पिण्यासाठी, आणि पाऊस काही थांबे नाही. गेली 1 ते 1.5 तास झाला आम्ही वाट पाहतो आहे, आत्ता थांबेल मग थांबेल, पण पाऊस काही थांबत नव्हता, त्यामुळं फायनली आपण छत्री घेऊन चहा पिण्यासाठी चाललेलो आहे. कथा असेल समोर दुनियादारी चहा. आता तिथं जाऊन आपण चंदू किंवा रामा असेल तिथं, त्याची आपण आता भेट घेऊया आणि चहा मारू मस्तपैकी. शेवटी आपण फायनली इथं पावसात पोचलेलो आहे. स्वप्नील सरांना तुम्ही ओळखत असाल, स्वप्नील देखील आपल्या इथं आहेत. त्याच्यानंतर हे क्लासचे मुलं जे आहेत, हां 75 years कंप्लीट झाले होते इंडियन सिनेमाला, त्यावेळेस कॉलेज बंक मारून आले होते हे आमच्यासोबत, आणि कॉलेजमधून नंतर ह्यांना बाहेर काढण्यात आलं होतं, एकदम इज्जतमध्ये बाहेर काढलं होतं. तर ही मुलं पण आहेत, आणि चंदू देखील आहे आपल्या इथं. चंदू, पावसामुळं आज दुकानाचं काय ओपनिंग झालं की नाही? झालं, ओपनिंग झालेलं आहे. अच्छा ठीक आहे, पाऊस उघडल्यानंतर आपण तिकडे एकदा जाणारच आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवणार आहोत. अरे वा, मस्तपैकी वेफर्स वगैरे आहेत आपल्याला खाण्यासाठी. सगळ्यांनी एकदा हाय बोला. ए हाय बोला सगळ्यांनी सबस्क्रायबर्सला आपल्या. ओके, आणि आता चंदू हाय बोल. ठीक आहे, तर मित्रांनो पावसाचा आनंद घ्या, घरीच राहा, बाहेर काय लगेच निघू नका, कारण रिमझिम काय लवकर उघडणार नाही आहे. मित्रांनो, आत्ताच आम्ही चहा घेऊन आलो आहे. आता जाऊन परत एकदा लायब्ररीमध्ये बसावं लागेल, मग काय परत पाऊस उघडेपर्यंत बाहेर येणार नाही आम्ही. त्याच्यामुळे जे काही विधिकार्य आहे ते सगळं बाहेरच उरकून आम्ही जाणार आहे आता. तर मित्रांनो, आता आम्ही चहा घेऊन आलेलो आहे. पावसात चहा घेण्याचा जो आनंद आहे तो काही वेगळाच असतो. तर चला, पुढच्या ब्लॉगमध्ये आपण आता परत भेटूया. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.